नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीचा मण्यांपासून बनवलेला एक सुंदरसा पडदा कसा बनवायचा हे बघणार आहोत या पडद्यासाठी मी वेलकमची पट्टी वापरलेली आहे आणि हे असे मणी वापरून हा पडदा बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याला मग आता चालू करूयात मण्याचा पडदा बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलेले आहे त्याच्यामध्ये आहे।, आहे ही चॉकलेटी कलरची उलन चमकीची उलन आहे ही त्याच्यानंतर ही बारा नंबरची क्रोशियाची सुई हे मणी आहेत काही अशा प्रकारचे आणि सीझर तर या पडद्यासाठी मी ही वेलकमची पट्टी बनवलेली आहे अशा प्रकारे चॉकलेटी आणि पांढऱ्या कलरची उलन वापरून ही मी पट्टी बनवलेली आहे तर ही वेलकमची पट्टी कशी बनवायची याच्यावर मी अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल की पट्टी कशी बनवायची ते तर या पट्टीसाठी या ज्या अशा आडव्या लाईनी आहेत तर या माझ्या सिक्स सिक्स्टी थ्री त्रेसष्ट लायने मी वापरलेल्या आहेत पूर्णपणे ह्या अशा आडव्या लाईनी वन टू करत अशा माझ्या पूर्ण त्रेसष्ट लाईनी झालेल्या आहेत इथपर्यंत तर आता याच्या खाली आपल्याला इथं पडदा बनवायला चालू करायचा आहे तर सगळ्यात अगोदर हा ही जी चॉकलेटी कलरची लोकर आहे याचे आपल्याला अर्धा मीटर अशी कट करून घ्याय घ्यायचे आहेत धागे तर मी इथं कट करते असे आपल्याला टोटल तेरा धागे कट करून घ्यायचे आहेत अर्धा अर्धा मीटरचे तुम्ही बघू शकता एक मी इथं कट केलेलं आहे असे आपल्याला अर्धा अर्धा मीटरचे तेरा धागे कट करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे माझे तेरा धागे कट करून झालेले आहेत तर आता हे धागे आपल्याला या पट्टीला बसवायचे आहेत तर ही जी पट्टीचा एक नंबरची लाईन आहे ही आपल्याला सोडून द्यायची आहे इथून धागे नाही बसवायचे ही जी दोन नंबरची लाईन आहे हिवाली ही एक नंबरची लाईन आणि त्याच्या पुढची इथली दोन नंबरची लाईन तर या लाईनेपासून आपल्याला धागे बसवायचे आहेत तर सगळ्यात अगोदर धागे बसवताना ही धागा जो आहे आपण कट केलेला याला तिथं असं दुयरी करून घ्यायचं आहे दुयरी केल्याच्यानंतर बरोबर याचा सेंटर काढून याला दुयरी करायचं त्याच्यानंतर ही जी सुई आहे आपली ही सुई पट्टीच्या पाट्यापारच्या बाजूने अशी घालायची आणि धागा असा बाहेर काढून इकडच्या बाजूने असं बाहेर काढायचा आणि ही जी दुयरी केलेला आहे त्याच्यामधून असं बाहेर काढायचं आणि इथे कशी गाठ मारायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा धागा बसून जाईल आपला तर सेम जसा हा बसवला हो तसा दुसरा पण बसवायचा तर दुसरा बसवण्यासाठी पुन्हा एक धागा घ्यायचा त्याचा बरोबर जो सेंटर असतो तो सेंटर असा ज काढून घ्यायचा अशा पद्धतीनं हा सेंटर आपण काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढची आता इथं आपण या दोन नंबरच्या लाईनीमध्ये हा धागा बसवलेला हो आहे तर त्याच्या पुढची जी तीन नंबरची लाईन आहे त्याच्यामधून खालच्या बाजूने सुई घालायची तुम्ही बघू शकता सुई घातल्याच्या नंतर हे जो धाग्याचा आपलं बरोबर सेंटर काढलाय तो त्या सुईमध्ये घालायचा आणि त्या धाग्यासकट सुई अशी इकडच्या बाजूने बाहेर काढायची अशा पद्धतीने ही सुई बाहेर काढायची आणि की जी इकडच्या बाजूचा धागा आहे तो असा याच्यामध्ये घालून गाठ मारून द्यायचे अशा पद्धतीनं आपल्याला हे अकरा धागे बसवून घ्यायचेत प्रत्येक लायनीमध्ये एक एक धागा बसव हो जायचा आहे या लाईनीमध्ये एक बसवलं हातात त्याच्या पुढच्या लायनीमध्ये आणखीन एक बसवत असं तेरा लाईनीमध्ये आपल्याला हे तेरा धागे बसवून घ्यायचेत तर अशा पद्धतीनं मी तेरा लाईनीमध्ये धागे बसून घेतलेले आहेत प्रत्येक मध्ये तर आता याच्यामध्ये आपल्याला मणी घालायचे आहेत तर ही जी एक नंबरची लाईन आहे ही आपली त्याच्यामध्ये आपण हा धागा बसवलेला आहे तर या दोन धाग्यामधला हा एक धागा इकडे सोडून द्यायचा आणि जो दुसरा धागा आहे याच्यामध्ये आपल्याला मणी घालायचा आहे तर हा मनी याच्यामध्ये घालायचा अशा पद्धतीने लोकरीला थोडीशी पीड दिली की मने बरोबर आतमध्ये जातो तर हा मने आपण बसवला हो तर याच्यानंतर ही जी दोन त्याच्या पुढची लाईन आहे ज्याच्यामध्ये आपण ही लोकराची गुंडाळ गुंडाळलेली आहे तर याच्यामधला पण या बाजूची जो धागा आहे याच्यामध्ये पण एक मने आपल्याला घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता मी एक नंबरची जी जो धागा होता त्याच्यामध्ये एक मनी घातलाय आणि दोन नंबरला जो होता त्याच्यामध्ये एक मनी घातलाय तर या दोन्हीची तर आपल्याला गाठ मारायचे तशी साधी पण गाठ मारली तरी चालते अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित गाठ मारायचे गच्च गाठ मारायचं जेणेकरून हा मनी ढिल्ला होणार नाही तुम्ही बघू शकता असं दिसतं हे गाठ मारल्याच्या नंतर त्याच्यानंतर गाठ मारलेला जे धागे आहे ते सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढचा ही जी दोन नंबरची साखळी होती सॉरी जे दोन नंबरची लाईन होते त्याच्यामधला हा जो दुसरा धागा राहिलेला आहे शिल्लक तर त्याच्यामध्ये पुन्हा मनी घालायचा अशा प्रकारे आणि ही जी तीन नंबरची लाइन आहे त्याच्यामधल्या एक एका धाग्यामध्ये म्हणी घालायचं अशा प्रकारे हे दोन मनी घातले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथं जर मी दोन मनी घातलेले तर या दोन मनी घातल्याच्या नंतर इथं आपल्याला गाठ मारायची जशी आपण अगोदर जे मणी घातल्यावर गाठ मारली होती ना सेम तसेच गाठ मारायची इथेही अशा प्रकारे तर असे मणी आपल्याला सगळ्या याच्यातून घालून घ्यायचे तेराला तेरा लाईनीमधून तेरा ला तर मी ही मणी बसवते आणि पुढचं तुम्हाला दाखवते अशा प्रकारे ही माझी पहिली लाईन पूर्ण झालेली आहे तसं मी या सुरुवातीला ए इकडची एक लाईन सोडून दिली होती हिवाली सेम तसंच इथे शेवटाला पण मी एक सोडून दिलेली आहे तुम्ही बघू शकता हो का हिवाली सोडून दिलेली आहे आणि याच्यामध्ये हे मी म्हणी बसवलेले आहेत अशा प्रकारे तर आता याच्या खालची दुसरी लाईन बनवायची आहे आपल्याला तर सुरुवातीला ही वाली पहिल्या लाईनीला वाली सोडून दिली होती वाली आणि आता दुसऱ्याला त्याच्याच खालची इकडच्या बाजूची सोडून द्यायची आणि या पहिल्यांदा ही वाली सोडून दिली होती आता दुसऱ्यांदा ही वाली सोडून द्यायची तर या, या दोन अशा बाजूला करूयात आपण म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल तर त्याच्यानंतर ह्या ह्या ज्या दोन लाईनी आहेत याच्यामध्ये आपल्याला मनी बसवायचे आहेत यावाल्या दोन मध्ये सगळ्यात अगोदर याच्यात मनी बसूयात असा थोडा धाग्याला पिळ दिली का तो बरोबर मन्याच्या आतमध्ये जातो आणि इकडच्या बजा बाहेर निघतो तर हा एक म्हणजे बसवला हो त्यानंतर हा दुसरा वाला हा आता याच्या खाली आपल्याला हळूहळू मनी कमी करत जायचे एक एक मनी अशा प्रकारे हे जे दोन मनी मध्ये बसवून झालेले आहेत तर जशी आपण वरच्या लाईनीला मणी बसवल्याच्या नंतर गाठ दिली होती सेम तशीच गाठ इथं पण द्यायची या लाईनीला पण अशा प्रकारे पद्धतीनं आपले मनी बसवल्यावर अशी दिसेल तर जसे हे दोन मनी बसवले हो सेम तसेच या पूर्ण लाईनीला मनी आपल्याला बसवून घ्यायचेच तर हे मी मनी बसवते आणि पुढचं तुम्हाला दाखवते अशा प्रकारे माझी दुसरी लाईन पण पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता पहिल्या लाईनीमध्ये ही जी पहिली लाईन आहे त्याच्यामध्ये मी चोवीस खडे लावलेले आहेत आणि ही जी दुसरी लाईन आहे याच्यामध्ये माझे बावीस खडे बसलेले आहेत असले मनी हे बावीस मनी बसलेले आहेत तर या लाईनीमध्ये माझे दोन मणी कमी झाले तर आता याच्यानंतरची जी तिसरी लाईन असणार त्याच्यामध्ये पण दोन लाईने आपली सॉरी दोन मणी आपले कमी होणार आहेत तर सुरुवातीला हा धागा आपण सोडून दिला होता त्याच्यानंतर हावाला धागा सोडून दिला ना ते आता हावाला धागा सोडून द्यायचा आणि या दोन धाग्यामध्ये मणी घालून गाठ मारायची आणि पुन्हा इकडं शेवटच्या बाजूला पहिल्या लाईनमध्ये आपण हा धागा सोडला होता त्यानंतर दुसऱ्यामध्ये हावाला धागा सोडला आणि आता तिसऱ्यामध्ये हावाला धागा सोडून द्यायचा आणि या दोनपर्यंत इथं शेवटपर्यंत मनी बसवून घ्यायचे तर याच्यामध्ये आणखीन दोन म मनी कमी होतील असेच आपल्याला मनी कमी कमी करत शेवटाला फक्त आपल्या शेवटला दोन मनी उरतील एवढा आपल्याला हे मणी बसून असं गाठी मारून पूर्ण करायचं म्हणजे आपले या पडद्याचं एक पान पूर्ण होईल तर मी एवढं पान पूर्ण करते पुढचं तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे हे माझं पान पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता जसं मी तुम्हाला सांगितले की तर आपल्याला हे मणी कमी कमी करत जायचं आहे आणि शेवटाला फक्त दोन मणी येईपर्यंत गाठी घ्यायची आहेत तर इथे माझे इथे शेवटला दोन मणी आलेले आहेत तर हे पान माझं असं पूर्ण झाले तर असे आपल्याला टोटल चार पानं बनवायचे आहेत आणि प्रत्येक दोन पानामध्ये आपल्याला ह्याच्यावरच्या लाईन आहेत पट्टीच्या लाईन अशा तीन तीन लाईनी सोडून पानं बनवायचे आहेत म्हणजे दोन पानाच्यामध्ये तीन लाईनी सोडून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला टोटल चार पानं बनवून घ्यायची आहेत तर मी ते चार पानं बनवून घेते पुढचं तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे हे माझी हे चार पानं पूर्ण झालेली आहेत तर मी सांगितल्याप्रमाणे ह्या दोन पानामध्ये तर तीन लाईनी सोडलेल्या आहेत तर हे पहिलं पान हे दुसरं पान हे तिसरं आणि हे चौथं असे माझे चार पानं पूर्ण झालेले आहेत तर आता याला आपल्याला गोंडे बसवायचे आहेत खालच्या बाजूला तर गोंडे बसवण्यासाठी सगळ्यात अगोदर हि ज्या आपण धागे सोडलेले आहेत प्रत्येक दोन दोन धाग्याच्या अशी ते गा गाठ मारून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये पुन्हा गोंडे बसवायचे आहेत तर गोंडे बसवण्यासाठी सगळ्यात अगोदर हे जे आपले साईडला सोडलेले धागे दा, आहेत तर हे दोन धागे घेऊन इथ आपल्याला गाठ मारायचे आहेत थोड्याशा अंतरावरून अशा प्रकारे तर आता इथं आपण अशा दोन गाठी मारलेल्या आहेत तर दोन गाठी मारलेल्यानंतर इथं जी आपलं एक बोट जाण्यापुरती जागा आहे याच्यामध्ये आपल्याला पुन्हा गोंडा बसवायचा आहे तर हा मी थोड्याशा अंतरावरून हा धागा आता कट करून घ्यायचा गाठ मारल्याच्या नंतर अशा पद्धतीने याच्यातच पण आपल्याला गोंडा बसवायचा आहे तर त्यानंतर त्याच्या पुढच्या आणखीन दोन सेम तसंच करायचं इथं पण दोन गाठी मारायच्या आणि खालच्या बाजूला थोडासा धागा सोडून कट करायचं हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण आपल्याला गोंडे बसवायला आहे त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या ह्याच्यामधले सेम तसंच करायचं हे आपल्याला चहावी पण जे आपण पानं बनवलेले आहेत त्या प्रत्येक पानाचं असंच करून घ्यायचे आहे धागे कट करायचा तर अशा पद्धतीनं आपल्याला चारी पण जे पानं बनवलेले आहे त्याचं असं करून घ्यायचे आहेत कट तर मी एवढं करून घेते आणि पुढचं तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे मी सगळ्या पानाचं असं कट करून घेतलेलं आहे तर आता याला आपल्याला गोंडे बसवायचे आहेत तर गोंडे बसवण्यासाठी सगळ्यात अगोदर हा जो धागा आहे तो आपल्या हाताला असा गुंडाळून घ्यायचा आहे वीस वेळेस दोन असं वीस वेळेस गुंडाळून घेतल्याच्या नंतर हा धागा काढून तर कात्र्यांना कट करायचा कट केल्याच्या नंतर हा बरोबर असा धरून हे जे आपण इथं जे स्पेस आहे याच्यामधून हा धागा असा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने हे बाहेर काढायचं आणि बरोबर इथं असं सेंटरला हे दुमडायचं दुमडल्याच्या नंतर ते आपल्याला दुसरा धागा घेऊन असे गाठ मारायची अशा प्रकारे गाठ मारून आपला गोंडा व्यवस्थित बसवून घ्यायचा अशा पद्धतीने आपला गोंडा पूर्ण होईल हा गोंडा पुन्हा कट करून घ्यायचा तर मी हे सगळे गोंडे बसवते आणि पुढचं तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे हे माझे गोंडे इथे कट करून झालेले आहे सगळे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने हा माझा पडदा पूर्ण झालेला आहे तर तुम्हाला हा पडदा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद